y is equals to tan inverse of it x divided by 1 minus 15 x square. क्वेश्चन लिहून झाला. बरोबर आहे. या पद्धतीने सॉल्व होत होता. या ठिकाणी जर काय असता, मायनस असता, इथं प्लस असता, तर इथं काय राहिलं असतं, मायनस राहिलं असतं. बरोबर. तर या ठिकाणी जो 8x आहे त्याला मी कन्वर्ट करावं लागेल x आणि y मध्ये. बरोबर आहे. आणि त्याचं प्रॉडक्ट किती आलं पाहिजे, 15. बरोबर. 8 ला असं कन्वर्ट करा की त्याचं प्रॉडक्ट 15 आलं पाहिजे. आणि काय, डिनॉमिनेटर मध्ये 1 मायनस आहे तर ऍडिशन किती आलं पाहिजे, 8 आलं पाहिजे. म्हणजे 3 प्लस 5 8 होते आणि दिनामाची 15 होते. म्हणजे मी 8x काय असं लिहू शकतो का, 3x प्लस 5x. म्हणजे मी याचं कन्वर्जन कसं करेल, y इज इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ काय बेटा, 3x प्लस 5x डिवाइडेड बाय 1 मायनस काय बेटा, 3x इनटू 5x. 3x into 5x चा अर्थ काय होतो, शेवटी 15x स्क्वायर असतो. बरोबर. 3x + 5x चा अर्थ काय होतो, 8x. बरोबर. म्हणजे हा अर्थ न बदलता आपल्याला यांना काय करायचं, स्प्लिट करायचं. आणि या ठिकाणी दिसतंय tan इनवर्स x + y डिवाइडेड बाय 1 minus x into y. म्हणजे काय होईल, tan इनवर्स x + tan इनवर्स y. म्हणजे याचा अर्थ काय होता, y is equals to tan इनवर्स ऑफ काय होईल, 3x प्लस tan इनवर्स ऑफ काय होईल बेटा, 5x. होईल ना, असंच होईल ना. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x, याला सोडवलं तर काय मिळेल, d बाय dx ऑफ काय होईल बेटा, या ठिकाणी y इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ काय होईल, tan इनवर्स ऑफ काय आहे, 3x प्लस काय होईल, d बाय dx ऑफ काय होईल, tan इनवर्स ऑफ 5x. पहिल्या पद्धतीने dy बाय dx इज इक्वल्स टू, इथं पहिल्यांदा काय लिहिले, tan इनवर्स x. डेरिवेटिव ऑफ tan इनवर्स x काय होते, 1 डिवाइडेड बाय 1 प्लस x स्क्वायर. म्हणजे काय होईल, 1 डिवाइडेड बाय 1 प्लस x म्हणजे काय होईल, 3x चा होल स्क्वायर. कोणाचे डेरिवेटिव निघाले बेटा, tan इनवर्स चे. ब्रॅकेट्स निघाले का, नाही. म्हणून इथं काय होईल, इनटू डेरिवेटिव्स ऑफ काय आहे बेटा, 3x होईल सर. प्लस सेम डेरिवेटिव ऑफ tan इनवर्स, tan पहिल्यांदा सुटेल, काय होईल, डेरिवेटिव ऑफ tan इनवर्स x, 1 डिवाइडेड बाय 1 प्लस x स्क्वायर म्हणजे काय होईल, 5x चा होल स्क्वायर इनटू डेरिवेटिव ऑफ काय राहील बेटा, या ठिकाणी 5x. बोलले सर, इज इक्वल्स टू, याला जर सोडवलं 3 बाहेर राहील, 1 प्लस काय होईल, 9x स्क्वायर इनटू डेरिवेटिव्स ऑफ काय होईल बेटा, या ठिकाणी x प्लस 5 अगोदर येईल, 5 डिवाइडेड बाय 1 प्लस काय होईल, 25 x स्क्वायर इनटू डेरिवेटिव्स ऑफ काय होईल, x. आणि डेरिवेटिव्स ऑफ x काय असेल का, 1 होते. म्हणजे काय येईल आंसर, 3 बाय 1 प्लस 9 x स्क्वायर प्लस 5 डिवाइडेड बाय 1 प्लस 25 x स्क्वायर. काय असेल आंसर.